व्यसनमुक्तीसाठी मी आता तुमच्या अंतर्मनामध्ये सकारात्मक सूचना रुजवणार आहे. त्यासाठी माझं प्रत्येक वाक्य एकाग्रतेने ऐका आणि माझी प्रत्येक सूचना पूर्ण एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे पाळा. शांत झोपा, रिलॅक्स रहा. संपूर्ण शरीर सैल सोडा. शरीराचा प्रत्येक अवयव लूज आणि रिलॅक्स करा. डोक्यापासून पायांच्या बोटांपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. आत येणारा प्रत्येक श्वास आणि बाहेर जाणारा प्रत्येक श्वास फील करा. प्रत्येक आत येणारा श्वास आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास फील करा. प्रत्येक श्वासाबरोबर श्वासांचं प्रमाण वाढवत चला. दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा. एकसारखं श्वास घेत, श्वास सोडत. श्वासांचं प्रमाण अधिकाधिक वाढवत जायचं आहे. श्वासांचं स्पीड अधिकाधिक वाढवत जायचं आहे. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर शरीराचा प्रत्येक अवयव अधिकाधिक रिलॅक्स करा. अधिकाधिक लूज सोडा. दोन्ही खांदे किंचित हलवून लूज आणि रिलॅक्स करा. दोन्ही दंड मनगट रिलॅक्स करा. खांद्यापासून हातांच्या बोटांपर्यंत दोन्ही हात पूर्णपणे सैल सोडा. लूज आणि रिलॅक्स करा. पाठीचे सगळे स्नायू रिलॅक्स. संपूर्ण पाठ आणि कंबर लूज आणि रिलॅक्स फील करा. दीर्घ श्वास घेत, श्वास सोडत. बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर शरीर अधिकाधिक रिलॅक्स करत जायचं आहे. कमरेपासून पायांच्या बोटांपर्यंत दोन्ही पाय पूर्णपणे रिलॅक्स करायचं आहे. दोन्ही मांड्या, पिंढऱ्या, दोन्ही पायांचे गुडघे रिलॅक्स. पिंढऱ्यातील सगळे स्नायू, सगळ्या रक्तवाहिन्या रिलॅक्स फील करा. तळपायातील सर्व मांसपेशी रिलॅक्स. पायांची बोटे किंचित हलवून रिलॅक्स फील करा. खांद्यापासून पायांच्या बोटांपर्यंत दोन्ही पाय, शरीर, संपूर्ण बॉडी रिलॅक्स. मनातल्या मनात आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या डोक्याच्या मधोमध टाळूच्या जाग्यावर फोकस करा. डोक्याच्या मधोमध टाळूच्या जाग्याला होणाऱ्या संवेदना फील करा. डोक्याच्या मधोमध टाळूच्या जाग्याला आतील बाजूने होणारे सेन्सेशन फील करा. डोक्याची त्वचा रिलॅक्स फील करा. डोळे शांत रिलॅक्स. तीन मोठे श्वास घ्या, तीन खोल श्वास घ्या आणि शांत आणि रिलॅक्स झोपा. मी आता 1 ते 5 अंक मोजतोय. माझ्या प्रत्येक अंकाला एक मोठा श्वास घ्या आणि प्रत्येक अंकाबरोबर समोनाच्या शांत आणि गाढ अवस्थेत जायचं आहे. कालच्यापेक्षा ही गाढ, खोल आणि डीप अवस्थेत. मी अंक मोजतोय. प्रत्येक अंकाला एक दीर्घ श्वास घ्या. 1 दीर्घ श्वास. मी 5 म्हणेपर्यंत मी अंतर्मनाच्या
खोल अवस्थेमध्ये जायचं आहे. दोन, पुन्हा दीर्घ श्वास, पापण्या घट्ट बंद, डोळ्यापुढे खोल अंधार. तीन, शरीर पूर्ण रिलॅक्स. चार, दीर्घ श्वासाबरोबर अंतर्मनाच्या खोल अवस्थेमध्ये चाललेलं आहात. आणि पाच, पुन्हा दीर्घ श्वास, समोरच्या खोल आणि डीप अवस्थेमध्ये तुम्ही चाललेलं आहात. इथून पुढं श्वास घेत श्वास सोडत प्रत्येक श्वासाबरोबर समोरच्या खोल अवस्थेत जायचं आहे. मी 5 ते 1 अंक उलटे मोजल्याशिवाय तुम्ही या अवस्थेमधून अजिबात जगवायचं नाही. मी 5 ते 1 अंक उलटे मोजल्याशिवाय तुम्ही अजिबात रोगडायचं नाही, अजिबात या अवस्थेमधून जगवायचं नाही. इथून पुढं माझं बोलणं एकाग्रतेने ऐकायचं आहे. मी तुमच्या अंतर्मनामध्ये पॉझिटिव्ह सूचनांचं प्रोग्रॅमिंग करणार आहे. म्हणून तुम्ही माझं प्रत्येक वाक्य एकाग्रतेने ऐका आणि माझी प्रत्येक सूचना प्रामाणिकपणे पाळा. दीर्घ श्वास घ्या, फील करा दारूमुळं तुमचं आतापर्यंत प्रचंड नुकसान झालेलं आहे. डोळ्यासमोर मन पटलावर पहा, आतापर्यंत दारूमुळं प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे. खूप आर्थिक नुकसान तुमचं झालेलं आहे. दारूमुळं तुम्ही अनेक वेळा आर्थिक अडचणीमध्ये आलेला आहात. दीर्घ श्वास घ्या, फील करून बघा. तुम्हाला जाणवायला लागेल की दारूमुळं तुमचं शारीरिक नुकसान पण खूप झालेलं आहे. तब्येत बिघडली आहे. दारूमुळं आतून तुमचं पोट आणि शरीर आतून खराब होत चाललेलं आहे. दारूमुळं तुमची तब्येत नाजूक होत चाललेली आहे. दारूमुळं तुमची प्रतिकार शक्ती कमी कमी होत चाललेली आहे. अंगातली ताकद कमी होत चाललेली आहे. दारूमुळं जसं तुमचं आर्थिक नुकसान प्रचंड झालेलं आहे, तसं हे शारीरिक नुकसान न दिसणारं नुकसान पण खूप झालेलं आहे. न दिसणारं शारीरिक नुकसान सुद्धा प्रचंड झालं आहे. दारूमुळं सामाजिक पद तुमची कमी झाल्याचं तुम्हाला जाणवत आहे. समाजामध्ये तुमची किंमत कमी होत चाललेली आहे. दारूमुळं तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमचे पद कमी होत आहे, क्रेडिट कमी होत आहे. दारूमुळं तुमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. घरामध्ये दारूमुळं अनेक वेळेला भांडणं झालेली आहेत. त्याचा तुम्हाला पश्चाताप वाटत आहे, वाईट वाटत आहे. दारूमुळं नातेवाईक पै पाहुणे तुम्हाला किंमत देत नाही आहेत याची तुम्हाला जाणीव होत आहे. तुमची व्हॅल्यू कमी होत आहे. तुम्हाला पश्चाताप वाटत आहे. दारूमुळं तुम्ही खूप नुकसान तुमचं झालेलं आहे. तुम्हाला अनेक लोकांनी फसवलेलं आहे. तुम्हाला खूप वाईट वाटत आहे. दारूमुळं तुम्ही तुमच्या मुलांचा हक्क हिरावून घेतला. दारूमुळं तुम्ही तुमच्या मुलांना प्रेम देऊ शकला नाही, तुमच्या कुटुंबाला प्रेम देऊ शकला नाही, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडू शकला नाही. प्रचंड शारीरिक नुकसान, आर्थिक नुकसान झालेलं आहे. प्रचंड सामाजिक नुकसान झालेलं आहे. तुमची पत कमी झाली आहे. तुम्हाला याचा खूप पश्चाताप होत आहे, खूप वाईट वाटत आहे. त्यामुळं आता तुम्हाला दारूचा खूप राग येत आहे. दीर्घ श्वास घ्या, फील करा. तुम्हाला दारूचा खूप राग येत आहे. दारू पिणाऱ्या लोकांचा तुम्हाला खूप राग येत आहे. तुम्हाला दारूची घृणा वाटत आहे, तिरस्कार वाटायला लागलेला आहे. अंतर्मनातून तुम्हाला दारूबद्दल
राग येत आहे, तिरस्कार वाटत आहे, दाराबद्दल घृणा तयार होत आहे, अंतर्मनातून तुम्हाला दारू पिणाऱ्या लोकांच्याबद्दल घृणा वाटत आहे, तिरस्कार वाटत आहे. ज्या ज्या लोकांच्या बरोबर तुम्ही आतापर्यंत दारू पिला त्या त्या लोकांच्याकडे जायला तुम्हाला नको वाटत आहे, त्यांचा राग येत आहे. फील करून बघा, दारूमुळे तुमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, दारूबद्दल तुम्हाला राग येत आहे, तिरस्कार वाटत आहे, तुमचं तब्येत आतून बिघडत चाललेली आहे. इथून पुढं ज्या ज्या वेळेला तुम्हाला दारूचा वास येईल त्या त्याला तुम्हाला मळमळायला लागेल. ज्या ज्या वेळेला चुकूनही तुम्हाला दारूचा वास आला की तुम्हाला आपोआप खूप मळमळायला लागेल, खूप त्रास व्हायला लागेल. चुकून जरी दारूच्या बाटलीला किंवा दारूच्या ग्लासला तुमचा स्पर्श झाला तर तुम्हाला उलट्या व्हायला लागतील. इथून पुढं कधीही चुकून जरी तुमचा दारूच्या बाटलीला ग्लासला स्पर्श झाला तर तुम्हाला खूप उलट्या व्हायला लागतील, खूप त्रास व्हायला लागेल, खूप मळमळायला लागेल. चुकून जरी तुमचा दारूला स्पर्श झाला, तुमच्या हाताचा, तोंडाचा, जिभेचा दारूला चुकून जरी स्पर्श झाला तर तुम्हाला अंगामध्ये प्रचंड कळा मारायला लागतील. मरण यातना झाल्यासारखं तुम्हाला जाणवायला लागेल, मरतो की काय असं वाटायला लागेल इतक्या कळा तुमच्या बॉडीमध्ये निर्माण व्हायला लागतील. डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या शरीरामध्ये कळा निर्माण व्हायला लागतील. तुम्ही इथून पुढे दारू पुढे जाऊ शकणार नाही, तुम्हाला दारूचा वास सहन होणार नाही, दारूचा स्पर्श तुम्हाला सहन होणार नाही, तुम्हाला दारूच्या वासानं मळमळायला लागेल, दारूला टच केल्यानंतर अंगामध्ये कळा मारायला लागतील, उलट्या व्हायला लागतील. चुकून जरी दारूला स्पर्श झाला तर तुम्हाला मरण यातना व्हायला लागतील, प्रचंड कळा बॉडीमध्ये मारायला लागतील. दीर्घ श्वास घ्या, फील करा, तुमच्यात इच्छाशक्ती प्रचंड वाढलेली आहे. दीर्घ श्वास घ्या, दारूपासून मुक्त झाल्यामुळं तुम्हाला तर आत्मविश्वास वाढायला लागलेला आहे. दीर्घ श्वास घ्या. जसजसं तुम्ही दारू सोडत आहात, दारूपासून दूर होत चाललेला आहात, तसतसं तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा मान वाढत चाललेला आहे. दीर्घ श्वास घ्या. दारू सोडल्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर तेज निर्माण झालेला आहे, आत्मविश्वास आलेला आहे. दीर्घ श्वास घ्या. दारू सोडल्यामुळे तुम्हाला फ्रेश आणि उत्साही वाटायला लागलेला आहे. जीवनामध्ये भरपूर प्रगती करण्याची चिद्द मनामध्ये निर्माण होत आहे. मागील झालेल्या चुका विसरून जाऊन इथून पुढे कष्टाच्या, मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड यशस्वी होणार आहात, आर्थिक प्रगती करणार आहात, समाजामध्ये तुमची क्रेडिट वाढवणार आहात, कुटुंबामध्ये भरपूर प्रेम देणार आहात, मुलांशी खेळणार आहात. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आता इथून पुढं खूप सुखी आयुष्य जगणार आहात. दारू सोडल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुख आणि समाधान निर्माण होत राहणार आहे. दीर्घ श्वास घ्या, फील करा, तुमच्या आयुष्यामध्ये दारू सोडल्यामुळं खूप यश मिळत राहणार आहे. कल्पना करा, तुम्ही खूप यशस्वी आहात, खूप सुखी आहात, समृद्ध आहात, आनंदी जीवन जगत आहात. कल्पना करा, दारू सोडल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल झालेले आहेत. डोळ्यासमोर चित्ररूपानं ते बदल पहा. आत्मविश्वास वाढलेला आहे, धाडस वाढलेलं आहे, जोश आणि उत्साह वाढलेला आहे. त्याचबरोबर दारू पिणाऱ्या लोकांचा तुम्हाला राग येत आहे, दारूबद्दल घृणा वाटत आहे, तिरस्कार वाटत आहे. इथून पुढे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करणार आहात. जिद्दीच्या, मेहनतीच्या जोरावर, कष्टाने तुम्ही मोठं यश मिळणार आहात, भरपूर आर्थिक प्रगती करणार आहात, समृद्ध आयुष्य जगणार आहात. तीन मोठे श्वास घ्या. मी तुमच्यामध्ये आता खूप चांगले चांगले बदल निर्माण केलेले आहेत.
हे सगळे बदल तुम्हाला इथून पुढे दररोज पावलोपावली जाणवत राहतील. तुम्ही इथून पुढे नेहमी या बदलांच्या प्रमाणेच वागायचं आहे. इथून पुढं नेहमी तुम्ही या बदलांच्या प्रमाणेच वागणार आहात. मी आता 5 ते 1 अंक उलटे मोजणार आहे. मी 1 म्हटल्यानंतर तुम्ही आवाज थांबून जागे होणार आहात. जागे झाल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल, हलकं हलकं मोकळं आणि फ्रेश वाटेल. मी 5 ते 1 अंक उलटे मोजणार आहे बघा. 1 म्हटल्यानंतर तुम्ही या अवस्थेमधून आनंदाने आणि हसतमुखाने समाधानाने जागे होणार आहात. आता तुम्हाला खूप छान वाटत आहे, हलकं मोकळं फ्रेश वाटत आहे, फील करून बघा, खूप बरं वाटत आहे. 5, 4 डोकं हलकं मोकळं फ्रेश होत चाललं आहे, रिलॅक्स होत चाललं आहे. 3 आणखी हलकं वाटत आहे, आणखी मोकळं, आणखी बरं वाटत आहे. 2 आणि 1 हळूवार पिंटोळे उघडा आणि पूर्णपणे जागे व्हा.